काय रुपाली आदित्यला लवकर? हां घरची काम आवरून ना बाहेर जायचं मला. कुठे चाललीस बाहेर? तुला कशाला रे इतक्या चौकशा? तू एवढं सांग कुठल्या भाज्या फ्रेश आहेत? हे बघ माझ्याकडे ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या फ्रेश आहेत, सेम टू सेम तुझ्यासारख्या. माझ्यासारख्या म्हणजे? म्हणजे माझ्या ज्या या भाज्या आहेत ना त्या म्हणजे तुझ्या अंगाचा एक एक भाग आहे. त्या जांभळासारखे तुझे काळे भोर डोळे, ह्या टोमॅटो सारखे तुझे मऊ मऊ गाल, ह्या भेंडीसारखं तुझं सरळ नाक, त्या मिरचीसारखे तुझे लाल लाल ओठ, ह्या काकडीसारखी तुझी ताठ मान, आणि ह्या टरबुजासारखे तुझे काय तुझं मन ग. म्हणजे बाहेरून काय याचा काही अंदाजच लागत नाही. त्याची चव घ्यायची असेल ना तर त्या मनाच्या आतमध्ये शिरावं लागतं. हऱ्या एवढी तारीफ कशासाठी? म्हणजे नेमकं काय पाहिजे तुला? म्हणजे ओळखलंस तर तू. 2 वर्षापासून भाजी घेतीये तुझ्यापासनं, एवढं तर ओळखेलस ना. बोल काय पाहिजे? बोलू. बोल. पक्क? बोलतो का आता? हे बघ रुपाली, मी हा एक भाजीवाला, दिवसाला 2000 ते 3000 कमवतो. निव्वळ नफा पकडलास तर 1000 रुपये, म्हणजे महिन्याला 30000 रुपये तर नक्कीच कमवतो बघ. हे सगळं तू मला का सांगतोस? पूर्ण ऐकून तर घे. सांग बाबा सांग. हे बघ रुपाली, तुला माहिती आपल्या दोघांचं किती जमतंय, म्हणजे माझा स्वभावही तुला माहिती आणि तुझा स्वभावही मला माहिती, तर तू मेसवाली आणि मी भाजीवाला, म्हणून मला असं वाटतं की आता आपण दोघांनी एक झालं पाहिजे, म्हणजे आपण लग्न केलं पाहिजे आणि जोडीनं संसार केला पाहिजे. हे बघ हऱ्या, मला माहिती आहे की मला तुला बोलायला आवडतं आणि मला याची जाणीव आहे की मागच्या 2 वर्षात तू मला खूप मदत केलीस, पण तुझे हे बोलतोयस ना ते नाही शक्य. आणि मुळात म्हणजे ते मलाच पटणार नाही रे. पटणार नाही म्हणजे का नाही पटणार आणि का नाही जमणार? तुला जे माहिती आहे ना ते फक्त वरवर, जर डिटेलमध्ये गेलास ना तर तुला फंदातच पडणार नाहीस. हा निर्णय ना मी खूप दिवसापासून आणि खूप विचार करून घेतलाय. मी लग्न करेल तर तुझ्यासोबतच, नाहीतर मी ना आयुष्यभर लग्नच करणार नाही. काय बोलतोस तुला कळतंय का? अगं मला कळतंय ग, पण तुला ओळखत नाही त्याचं काय. मलाच कळत नाही. माझी मागची स्टोरी जर तुला कळाली ना तर मला नाही वाटत की तू परत कधी मला लग्नासाठी विचारशील. मागची स्टोरी म्हणजे काय? म्हणजे माझा मागचा काळ, माझा भूतकाळ. हे बघ तुला सांगायचं असेल तर सांग, त्यांनी मला काहीच फरक पडत नाही, तरी पण मी तुझ्यासाठी लग्नाला कधी पण तयार असेल. असं हो आता तर तू ऐकच. हां सांग ना. तर माझा जन्म झाला आणि मी लहानाची मोठी झाले ते एका खेडेगावात, तेही शेतकरी कुटुंबात. त्यानंतर मी शाळेत केवढी हुशार नव्हतेच, तर मग 10वी कशी तरी पास झाले आणि नंतर 12वी करून मी बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली. तर सेकंड इयरला असतानाच मला एक स्थळ आलं, विजय नाव होतं त्याचं. विजय MIDC काम करायला होता आणि हे बघूनच दादांनी गडबडीने माझं उरकून टाकलं. दिवस कशी येत आणि जात होते काही कळायला मार्गच नव्हता, कारण त्यांना 15000 पगार होता, त्यात घर भाडं, गाडीचा हप्ता, बाकीचे खर्च, हे सगळं होऊन महिन्याच्या शेवटी काही उरतच नव्हतं. आणि त्याच दरम्यान माझी ओळख अमितची झाली. हॅलो, सो सॉरी मी तुम्हाला असं थांबवतोय. मी ॲक्च्युली या बिल्डिंगमध्ये नवीन राहायला आलो आहे आणि मी आजूबाजूला चौकशी केली पण इथे कुठे मला जवळ हॉटेल किंवा मेस असं काही भेटलं नाही. सो तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल जे घरगुती डबे देत आहेत तर प्लीज मला सांगाल का? तसं तर मी पण इथे नवीनच आहे आणि मला माहीत नाही, पण जर मला कळालं ना कोण देत आहे का तर मी तुम्हाला सांगते. येस प्लीज नक्की सांगा. काय मी इथे ऑफिसला आहे, म्हणजे इथे जॉबला आहे मी, आणि त्याच्यामुळे मला सकाळी ऑफिसला जाताना टिफिन आणि रात्रीचं जेवण असं दोन्ही टाईमचा डबा हवा आहे. सो प्लीज म्हणजे चालेल ना, मला कळालं ना की तुम्हाला नक्की सांगते. म्हणजे मी इथे चौकशी केली आहे आसपास, पण मला काय घरगुती डबे हवेत आणि तसं देणार इथं कोणीच नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही याच बिल्डिंगमध्ये राहता, मी इथेच राहतो. सो तुम्ही जर मला ते घरगुती पद्धतीचं जेवण किंवा डबे बनवून दिलेत तर माझ्यासाठी ते सोयीचं होईल आणि तुम्हालाही थोडा पैशांचा हातभार लागेल. म्हणजे बघा तुम्हाला काय वाटतं. मी करते विचार आणि त्यांना पण विचारते आणि मग सांगते तुम्हाला, किंवा कोण दुसरं जर देत असेल तर मग तेही सांगते.
येस प्लीज थँक्यू. खरं तर मला पैशाची जाम गरज होती आणि मी मनातून ठरवलं होतं की मला डबे द्यायचेच आहे. मी त्यांना विचारणं एक माझं काम होतं म्हणून मी तेवढं त्यांना विचारलं की डबे देऊ की नको. कशी झाली भाजी? चांगली. मी काय म्हणत होते की जर मी तुम्हाला 5,000 जास्तीचे कमवून दिले तर कसं वाटेल तुम्हाला? तू आणि 5,000 तुला काय येतं? स्वयंपाक येतो की मग त्याचं काय? मी असा विचार करत होते की जर घरगुती मॅच चालू केली तर म्हणजे घरून पोरांना डबे द्यायचे तेवढेच 5,000 येतील. घरकामाला पण मदत होईल ना. तुला देणार कोण डबा? तो कालचा पोरगा आहे ना, तो विचारत होता काल की इथं कुठं घरगुती मेस आहे का म्हणून. तर मग सुरुवातीला त्याचा एक लावूया मग नंतर त्याचे मित्र येतीलच. मला काय 5,000 घरात येणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे की त्यात काय एवढं करा करायचं असेल तर असं की तो दिवसभर घर बसूनच असते काय काम नाही धाव नाही. उद्यापासून करू का मग चालेल? करा, माझी तर टक्कट कट जाईल डॉकेशन. हां बोला ना तुम्ही. सॉरी मी तुमचं नाव विसरलो. मी नाव सांगितलंच नाही तुम्हाला. अच्छा नाही सांगितलंय का? आता सांगा. हाय मी अमित आणि तू आय मीन तुम्ही? मी रुपाली. रुपाली? रुपाला साजेल असंच नाव आहे रुपाली. माझं तुमच्याकडे काम होतं, मला ते विचारायचं होतं. तुम्ही नाही का काल विचारत होते मेसचं, मग लावली का? लावली नाही आहे ना. म्हणजे मी कालच एका ठिकाणी मेस लावली. हो आणि 2,000 रुपये डिपॉझिट पण दिले मी. चालेल हरकत नाही, ठीक आहे. ऐका ना, म्हणजे तुम्ही आणि मी म्हणजे आपण जर असं डायरेक्ट बोलू तर म्हणजे मी तुम्हाला तुमच्याऐवजी तू म्हणेन आणि तूही मला तू म्हटलेस तर म्हणजे आपण असं डायरेक्ट बोलूयात आणि मला तुझ्याकडून डबे घ्यायचीच आहेत आणि माझ्यासाठी पण ते सोयीचं होईल. सो पण तुम्ही म्हणजे तू तर ॲडव्हान्स दिला ना तिकडे. तो काय परत घेता येईल ना आणि तोच ॲडव्हान्स डिपॉझिट मी तुला देईन. म्हणजे बघ तू सांग मला. म्हणजे तुला जर घरगुती आणि माझ्या हातचं चांगलं चांगलं खायचं असेल तर घे परत. डन मग. वेल मी सकाळी 10 ऑफिसला निघतो त्याच्यामुळे सकाळी 10 आणि रात्री 9 अशा दोन्ही टायमिंगला मला हवं आहे टिफिन हवं आहे. चालेल. सकाळी जो टिफिन ऑफिसला घेऊन जायचा आहे त्यासाठी तुला एक टिफिन आणायला लागेल आणि रात्रीचं असं आहे की तू जर घरी येऊन ताटात जेवलास तर बरं होईल. म्हणजे तुला चालेल ना? हो चालेल. म्हणजे काय आवडेलच मला. उलट तुझ्यासमोर बसून गरमागरम खायला मला आवडेलच. ठीक आहे मग उद्यापासून. शुअर. अशा प्रकारे माझी घरगुती मेस सुरू झाली. तुमचं ते झालंय हो, पण तुमचं लग्न झालंय हे ऐकून मला असा धक्का बसलाय ना की अजून पण खोटं वाटतंय. अरे ही तर सुरुवात झालीय स्टोरीला, अजून पुढे पुढे तर बरंच काही झालंय. तर तू या झटक्यातून परत ये आणि पुढे काय झालं ते ऐक. हा मग काय, तुमची ती मेस चालू झाली आणि अमितनं डबा लावला आणि मग पुढे? आणि पुढे आमचं चालू झालं. हा म्हणजे? म्हणजे देणं घेणं. टिफिन बनवलास? हो बनवलाय ना, पण तू आणलायस का? शिट मी विसरलो. आज मला वाटलेलंच की तू आणणारस.
नाही मिळणार का आज तिकीट? मी बनवलंय म्हटल्यावर ती मिळेल आणते, पण मी माझा देते हा, पण संध्याकाळी त्यांना नक्की आण. हो हो नक्की आले. येस काय म्हणून जायचंय मला, तूच काय मध्ये